मीनाक्षी फर्निचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स गृह उपयोगी वस्तु खरेदी करा। सर्व प्रकारच्या अंगणाचं माहेर घर। प्रोप्रायटर अजय वीज। संपर्क 91 84 46 67 55 57। आमचा पत्ता रामजी सेलिब्रेशनच्या बाजूला चिखली रोड, 33 KV पॉवर हाऊस समोर, बुलढाणा। राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून ओबीसी समाजाच्या काही नेत्यांवर, त्यांच्या घरांवर जाळपोळीसह हल्ले झालेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचं सह्याद्री अतिथीगृहावर आज आयोजन केलं होतं। या बैठकीमध्ये सर्वानुमते एक ठरावही मंजूर करण्यात आलाय। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलेत, तर दुसरीकडे राज्यभर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन हिंसाचारामुळे चिघळताना दिसतंय। राज्यातील या स्थितीवर तोडगा काढण्याच्या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते। या बैठकीत सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावात सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे। अशा घटना अयोग्य असून यामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। त्याचबरोबर राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत शांतता राखायला हवी आणि याला मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं अशी विनंती करण्यात आली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। ज्या काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या काढून मराठा समाजाला आरक्षण देता येईल। राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे, त्यामुळे थोडा संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा। सगळ्यांनीच थोडासा संयम बाळगावा, थोडा वेळ सरकारला द्यावा। ज्या कायदेशीर त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे। ही समिती आपला अहवाल लवकरच सादर करणार आहे असंही या ठरावात नमूद करण्यात आलंय। दरम्यान या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। नेमकं हे आरक्षण कोणत्या धर्तीवर मिळेल आणि कायद्याच्या चौकटीत ते कसं बसेल, मराठ्यांना त्याचा कसा फायदा होईल हे महत्वाचं आहे। ही सर्व एक मोठी प्रक्रिया आहे, यासाठी सरकारला वेळ लागणार आहे। हा वेळ सरकारला हवाय, यासाठी मनोज जरांगे पाटील वेळच देत नाहीयेत, त्यामुळे सरकारची कुठे ना कुठे अडचण होते अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक भूमिका मांडली आहे। न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील, तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला परिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले। आपल्याला कल्पनाच आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही आंदोलन चाललेलं आहे त्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः आरक्षणाच्या संदर्भातलं कमिटमेंट हे दिलेलं आहे आणि त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे। या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळातले निर्णय देखील आपल्यासमोर आताच संबंधित सगळ्या मंत्र्यांनी सांगितलेले आहेत, त्यामुळे मी पुन्हा ते सांगणार नाही। पण याच वेळी काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत आणि विशेषतः ज्या प्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे घर जाळ, काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट कर, काही लोकांचे हॉटेल दवाखाने जाळ, प्रतिष्ठानं जाळ, अशा प्रकारचं जी कारवाई केली आहे ही कारवाई अत्यंत चुकीची आहे। त्याची अतिशय गांभीर्याने दखल ही राज्य सरकारने घेतली आहे। अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल। विशेषतः लोक घरात असताना घरं जाण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सगळे व्हिडिओ फुटेजेस मिळालेले आहेत। 50-55 लोक आयडेंटिफाय झाल्यात, उर्वरित लोकांना आयडेंटिफाय करण्यात येत आहे। या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलीस 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत। अशा प्रकारे कोणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कोणाची प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न हा जर होत असेल तर मला असं वाटतं की पोलीस बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार नाहीत आणि म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या संदर्भात करण्यात येणार आहे। जिथे शांततापूर्ण आंदोलनं चाललेली आहेत
त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही. या संदर्भात आवश्यकतेप्रमाणे ऍडिशनल फोर्सेस मागवण्यात आलेले आहेत, मोबिलाइज करण्यात आलेले आहेत, ते ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि जोपर्यंत या ठिकाणी शांतता होत नाही आणि अशा फोर्सेसला त्या ठिकाणी पकडलं जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील. आणि या संदर्भात दुर्दैवाने ज्यावेळेस अशा घटना घडत होत्या त्यावेळी काही राजकीय पक्षांचे नेते देखील, नेते किंवा कार्यकर्ते देखील त्याच्यामध्ये सामील असल्याचं लक्षात येत आहे. त्याचे व्हिडिओ फुटेजेस एसर्टन झाल्यानंतर त्याची माहिती देखील आपल्याला पुरवण्यात येईल. सिटी न्यूज बुलढाणा.